नमस्कार, आज आपण गार्लिक हुमूसची रेसिपी बघणार आहोत. हुमूस हा एक अरेबी एक वर्ड आहे. याच्यामध्ये छोले आणि तीळ वापरून एक प्रकारची चटणी बनवलेली असते, जी आपण पोळी आणि ब्रेडला लावून खाऊ शकतो. मुलांना ब्रेड आवडतो, तर त्याच्यामध्ये सॉस घालून देण्यापेक्षा हा चांगला हेल्दी ऑप्शन आहे. याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. एकतर ह्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदा बनवून ठेवला की 10 दिवस फ्रीजमध्ये चांगला राहतो. तर बघूया आपण हे कसं बनवायचं. हुमूस बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ताहिनीची पेस्ट बनवायची आहे. ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तिळाची पावडर करून घेऊया. याच्यामध्ये 2 मोठे चमचे ऑलिव ऑइल घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे. आणि परत एकदा हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपली ताहिनी पेस्ट तयार आहे. आता आपण हुमूस बनवूया. तर फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये 1 कप आपण छोले घालायचे आहेत. हे छोले रात्रभर भिजवून चांगले मऊ बॉईल केलेले आहेत. याच्यामध्ये 10-15 लसणीच्या पाकळ्या घालायच्यात आणि मीठ घालायचं आहे. आणि याला पल्स करायचे, फिरवायचे, बंद करायचे. आणि ह्याच्यामध्ये आपण छोले बॉईल केलेलं पाणी वापरणार आहोत. व्हिडिओमध्ये दिसते तशी स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला ह्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि हे बारीक वाटून झालं की ह्याच्यामध्ये आपण ताहिनी पेस्ट घालायची आहे. आणि परत एकदा 2 मोठे चमचे ऑलिव ऑइल घालायचं आहे. आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे, ही 1 छोटा चमचा घालायची आहे. आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. चला, मस्त गार्लिक हुमूस तयार आहे. नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडलं असल्यास अशा छान छान हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.